हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी. चला तर मग आपण दोन युनिट हसत हसत कवर केलेले आहेत, दोन चॅप्टर. सॉरी, कुठले चॅप्टर कवर केले आहेत आपले? आपण अल्जेब्रा हे युनिट वनमधलं लगारिथम आणि डिटर्मिनंट ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे. जो काय कंटेंट एक्झामला येणार आहे ती माझं ऑलरेडी तुम्हाला शिकवून झालेलं आहे. आता आपण नवीन कंटेंटकडे जाऊया, ते आहे मॅट्रायसेस. जर तुम्ही डिटर्मिनंट सर्व बघितलं असेल तर तुम्हाला मॅट्रायसेस खूप इझी जाणार. ओके, ठीक आहे. आपण काय बघतो आहे, हे सर्व माहिती आहे तुम्हाला, ही सर्व माझं सांगून झालं आहे. आपण बेसिक मॅथमॅटिक्सचे सिरीज बघतो आहे, फर्स्ट इयर डिप्लोमा, सेमिस्टर वन, कॉमन टू ऑल ब्रँचेस हा सब्जेक्ट आहे. कोणीही पाहिला तरी त्याला फायदाच आहे. ओके, चला जाऊया आपल्या पुढच्या टॉपिककडे. काय बघणार आहोत आपण आज? मॅट्रायसेस. बघा, आपण अल्जेब्रा कवर करतो आहे, जे 20 मार्क्सला आहे. अल्जेब्रामध्ये आपण डिटर्मिनंट पाहिलं आहे, त्याच्यानंतर आपण हे पाहिलं आहे, डिटर्मिनंट पाहिलं आहे, लॉगॅरिथम पाहिलं आहे, आणि आज आपण पाहणार आहोत मॅट्रायसेस, जे आहे 5 मार्क्ससाठी. ओके, व्हॉट इज मॅट्रायसेस? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम, कंपॅरिझन बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. ओके, आता तुम्ही म्हणाल मॅडम डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्समध्ये काय डिफरन्स आहे एक्झॅक्टली? तर हे बघा, डिटर्मिनंटमध्ये कसं असतं, डिटर्मिनंटमध्ये एक हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6, डिटर्मिनंटमध्ये ऑर्डर ही ठरलेली असते. 3 बाय 3 म्हणजे हे कितीचं डिटर्मिनंट आहे? 3 बाय 3चं. तसं मॅट्रायसेसमध्ये हे किती आहे? 2 इंटू 3. डिटर्मिनंटमध्ये काय, ऑर्डर ठरलेली म्हणजे 3 रो असतील तर 3 कॉलम. मॅट्रायसेसमध्ये तसं नाही आहे, 2 रो असू शकतात, 3 कॉलम असू शकतात, म्हणजे कंपल्सरी नाही आहे की ते तसं असायलाच पाहिजे. डिटर्मिनंटमध्ये कुठल्या पण समची एक स्पेसिफिक व्हॅल्यू ठरलेली असते, मॅट्रायसेसमध्ये तसं नाही आहे, ती व्हॅल्यू चेंज होऊ शकते. याच्यामध्ये कसं आहे, रो आणि कॉलम म्हणजे हे मी रँडम नंबर दिलेले आहेत म्हणून ॲन्सर चेंज होईल, पण याच्यामध्ये कसं असतं, देताना न्युमेरिकलच असं दिलेलं असतं, तुम्ही रो आणि कॉलम इंटरचेंज जरी केलं तरी व्हॅल्यू तीच राहते. मॅट्रायसेसमध्ये तसं नाही, तुम्ही जर रो आणि कॉलम चेंज केलं तर व्हॅल्यू पण काय होणार, व्हॅरी होणार. ओके, तर कॅल्क्युलेशन सेमच आहे, फक्त थोडा बेसिक डिफरन्स आहे की याच्यामध्ये काय, रो आणि कॉलम फिक्स असतात. याच्यामध्ये नॉट नेसेसरी की रो आणि कॉलम फिक्सच असायला पाहिजे, याच्यामध्ये एक फिक्स व्हॅल्यू असते, याच्यामध्ये व्हॅल्यू तुमची व्हॅरी होऊ शकते. ओके, चला जाऊया पुढे, खूप इझी आहे हे बघा. आता टाइप्स ऑफ मॅट्रायसेस बघतो आहे आपण. पहिला टाईप काय आहे, रो मॅट्रिक्स, नंतर आहे कॉलम मॅट्रिक्स, आणि थर्ड आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. ते चुकून जरा स्क्वेअर वरती झालं आहे. ओके, आपण काय पाहत होतो, टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, नंबर ऑफ टाईपचे मॅट्रिक्सचे टाईप्स आहेत, तर आपण बघणार आहे पहिलं रो मॅट्रिक्स, नेक्स्ट कॉलम आणि नेक्स्ट स्क्वेअर. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, फक्त व्हॅल्यू रोमध्ये असतात. रो आणि कॉलम हे काय आहे माहिती असेल, हॉरिझॉन्टल मेंबरला रो म्हणतात, व्हर्टिकल मेंबरला कॉलम म्हणतात. रो म्हणजे 1 2 3 4 लाईक दॅट, किंवा फक्त 1 आणि 2, याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. आता नेक्स्ट कॉलम मॅट्रिक्स, हे एक्झामला विचारत नाहीत, हे फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून आहे. ओके, नेक्स्ट कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स 1 2 3 एका सिंगल कॉलममध्ये ते लिहिलेलं असतं. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे व्हर्टिकल लाईन. नेक्स्ट स्क्वेअर मॅट्रिक्स, आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, स्क्वेअरचं मिनिंग काय असतं, ज्याचं बी आणि डी काय आहे सेम आहे. बी जर 100 mm असेल तर डी पण काय असणार, 100. तर फॉर एक्झाम्पल म्हणते मी, बी आणि डी सेम आहे, मग स्क्वेअरचं काय असतं, त्याचं जे मॅट्रिक्सचं हे आहे 2 बाय 2चं पॉवर किती असतं, 2 बाय 2 1 2, हे काय झालं, म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम असतील तर ते स्क्वेअर कॉलम झालं. इक्वल नंबर ऑफ रो इज इक्वल टू इक्वल नंबर ऑफ कॉलम, असं जर असेल तर ते हे बघा, स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये काय, 2 बाय 2चं बघितलं आपण, आता 3 बाय 3चं पण असू शकतं, 1 2 3 4 5 6 7 8 9, ह्याचे इक्वल नंबर ऑफ रोज, जेवढे रो आहेत तेवढे काय आहेत, कॉलम आहेत. मग हे किती बाय कितीचं झालं, 3 बाय 3चं. ओके, जायचं पुढे. चला आता काय, डायगोनल मॅट्रिक्स. ओके, आता याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय,
तुमचे अप्पर ट्रैंगुलर आणि लोअर ट्रैंगुलर एलिमेंट जीरो. अप्पर ट्रैंगुलर म्हणजे हे आणि लोअर ट्रैंगुलर म्हणजे हे एलिमेंट, याला काय म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. आणि जो डायगोनल असतो प्रिन्सिपल डायगोनल तो किती पण असू शकतो, 1 2 3 4 5 6 किती पण, फक्त अप्पर अँड लोअर काय असतात? झिरो असतात. मी अजूनही सांगते, एक्झाममध्ये विचारत नाही, ते फक्त जस्ट तुमच्या ॲडिशनल नॉलेजसाठी आहे. नेक्स्ट स्केलर मॅट्रिक्स. स्केलर म्हणजे काय? तर बघा, हे बघा, डायगोनल मॅट्रिक्समध्ये आपण काय पाहिलं होतं? 0 1 अप्पर आणि लोअर जरी झिरो असले तरी डायगोनलची व्हॅल्यू काय होती? 1 2 3. इथे डायगोनलची व्हॅल्यू काय राहणार आहे? सेम, म्हणजे एक तर 2 2 असेल किंवा 3 3 पण असू शकते. म्हणजे जसं झिरो, जसं 3 0 0 3 हे पण काय झालं? डायगोनल मॅट्रिक्स. किंवा इथे तुमचं 4 4 आणि 4 असू शकतं, म्हणजे सेम व्हॅल्यू. डायगोनलची व्हॅल्यू काय असणार? सेम. आता युनिट मॅट्रिक्स. युनिट म्हणजे 1, युनिटी म्हणजे 1 ना. सो मग युनिट मॅट्रिक्समध्ये तुमचा जो डायगोनल आहे, प्रिन्सिपल डायगोनल किंवा डायगोनल, तो काय असणार आहे? 1 ऑलवेज युनिटी. आणि स्केलर मॅट्रिक्समध्ये सेम नंबर, मग तो कुठलाही असू शकतो. चलो आगे. आता बघा, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अप्पर ट्रँग्युलर झिरो नसतात, म्हणजे लोअर लोअरचे एलिमेंट काय असतात? झिरो. याला काय म्हणायचं? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे वरचे एलिमेंट काय? डायगोनलच्या वरचे एलिमेंट नॉन झिरो. ओके, याच्याच अपोजिट काय असणार? लोअर ट्रँग्युलर. मग ते कुठलेही असू शकतं, हे कुठलेही एक्झाम्पल असू शकतं. फक्त म्हणजे एक हे पण असू शकतं, 2 3 4 0 9 2 0 0 5. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे काय? ट्रँग्युल हा जो डायगोनल एलिमेंट आहे त्याच्यावरचे एलिमेंट काय असतात? नॉन झिरो. नॉन झिरो. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या बिलो व्हॅल्यू झिरो. बघा, इथे नॉन झिरो नंबर आहेत की नाही? अप्पर ट्रँग्युलर म्हणजे वरचे नंबर नॉन झिरो. चला जायचं पुढे. आता लोअर ट्रँग्युलर. लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय? डायगोनलच्या बिलो, बिलो डायगोनल एलिमेंट काय असणार? नॉन झिरो. खूप इझी आहे स्टुडंट, हे फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत व्हावी. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे काय, लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय, बाकी एक्झामला काही विचारत नाहीत. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक्स म्हणजे काय? डायगोनलच्या अप्पर आणि लोअर एलिमेंट हे काय असतात? सेम असतात. हे बघा, हे झाले डायगोनलच्या वरचे एलिमेंट, हे झाले डायगोनलच्या, म्हणजे डायगोनलच्या अबो आणि बिलो एलिमेंट जे आहेत ते काय असणार? सेमच. हे बघा, 2 3 5 2 3 5. इतकं इझी आहे स्टुडंट, काहीच नाही त्याच्यामध्ये. फक्त काय, लोअर आणि अबो आणि बिलो जे काय एलिमेंट आहेत ते काय असणार? सेम. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्री म्हणजे सेम. चला पुढे, स्क्यू मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स याच्यामध्ये काय आहे? स्क्यू सिमेट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या बिलो आणि अबो एलिमेंट काय असणार? अपोजिट असणार. म्हणजे आता इथे बघा, हे कसं असतं? 1 1 A1 2 A1 3 A2 1 A2 2. हे पहा, याच्यामध्ये कसं असतं? Aij इज इक्वल टू मायनस Aj मायनस Aij इज इक्वल टू
माइनस ए आय जे, आय म्हणजे काय रो आणि जे म्हणजे काय कॉलम. ओके, तर तुमचा जो ए वन टू आहे किंवा ए टू, ए वन टू इज इक्वल टू मायनस ए टू वन असं असणार. म्हणजे त्याचा सिमिलर जो नंबर आहे तो त्याच्या अपोजिट असणार. याला काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे बघा, मायनस टूच्या अपोजिट टू, थ्रीच्या अपोजिट मायनस थ्री. म्हणजे थ्री म्हणजे कुठलं आहे, ए थ्री वन इज इक्वल टू मायनस ए वन थ्री. त्याच्यानंतर ए थ्री टू इज इक्वल टू, ए थ्री टू इज इक्वल टू मायनस ए थ्री टू इज इक्वल टू ए टू थ्री. हे असं म्हणजे अपोजिट नंबर असतात. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, डायगोनलच्या अप्पर आणि बिलो जे काय एलिमेंट आहेत, अप्पर आणि लोअर एलिमेंट, ते काय असतात, एकमेकांच्या अपोजिट. ओके, चला जाऊया पुढच्या मॅट्रिक्सकडे. आता काय आहे, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स टाईप तर झालेले आहे. टाईपमध्ये आपण काय शिकलो, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, सिमेट्रिक्स मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक, डायगोनल, डायगोनल मॅट्रिक्स, अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर. आता काय, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. ॲडिशन काय आहे, सिम्पली तुम्हाला जर कॅल्क्युलेटर यूज करता येत असेल, डिटर्मिनंटमध्ये जर तुम्ही यूज केलं असेल, तर इथे तुम्हाला काय होईल, इझिली ते येऊन जाईल. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची. चला तर मग, ए आणि बी दिलेले आहे, ए प्लस बी इज इक्वल टू वन फोर टू फाईव प्लस मायनस वन झिरो टू मायनस थ्री, वन प्लस मायनस वन. नंतर बघा, दिस इन टू दिस, दिस इन टू दिस, फोर आणि टू. खूप इझी आहे स्टुडंट, खूप इझी. चला वन प्लस मायनस वन, टू प्लस झिरो, फोर प्लस टू, फाईव्ह प्लस मायनस थ्री इज इक्वल टू काय येणार आहे, वन प्लस मायनस वन काय येईल, वन प्लस मायनस वन झिरो, टू प्लस झिरो टू, फोर प्लस टू सिक्स, फाईव्ह प्लस मायनस थ्री टू. आलं ना आन्सर, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. सिम्पली ॲडिशन होती स्टुडंट, काहीच नव्हते याच्यामध्ये. ओके, जायचं पुढे. एक हे टू बाय टूचं झालं, एक थ्री बाय थ्रीचं करून दाखवू, चालेल. हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, मी थ्री बाय थ्रीचं ॲडिशन कसं असतं ते करून दाखवते. प्लीज पॉज. प्लीज पॉज सर, प्लीज पॉज. पाणी पाणी प्यायचं. टू बाय टूचं मॅट्रिकचं ॲडिशन शिकवलं आहे, आता थ्री बाय थ्रीचं शिकवते. तसंच आहे जसं तुम्ही, सॉरी, टू बाय टूचं याचं शिकवते. हे किती आहे, थ्री बाय टूचं आहे, थ्री इंटू टू. पहा, तसंच करायचं आहे. ए प्लस बी इज इक्वल टू काय करणार, वन प्लस हे पहा, वन प्लस मायनस फाईव्ह, त्याच्यानंतर टू प्लस सेवन, मायनस थ्री प्लस एट. हा थ्री आणि हा एट, हा फाईव्ह आणि हा फोर, त्याच्यानंतर फाईव्ह प्लस मायनस फोर, त्याच्यानंतर सेवन प्लस टू अँड थ्री प्लस वन इज इक्वल टू वन प्लस मायनस फाईव्ह मायनस फोर. आपण काय करतो आहे, छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करतो आहे, मोठ्या संख्येचं व्हॅल्यू मायनस फोर. टू प्लस सेवन
9, माइनस 3 प्लस 8 5, 5 प्लस माइनस 4 1, 7 प्लस 9 7 प्लस 2 9, 3 प्लस 1 4, आला आंसर येतं आहे. फक्त काय करायचं, दोन याचं ॲडिशन करायचं. खूप इझी आहे. चला तर जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. व्यवस्थित लिहून घ्या, नीट लक्ष द्या. आता काय सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय, ए मायनस बी करायचं. ए मायनस बी म्हणजे पहा, आता 5 9 6 7, बी इज इक्वल टू 5 - 1 6 - 2 9 - 5 7 - 4 इज इक्वल टू काय येणार आहे, 5 - 1 4 6 - 2 4 9 - 4 4 9 - 5 4 7 - 4 3. झालं, जसंच ॲडिशन केलं तसंच सबस्ट्रॅक्शन करायचं, आलं आन्सर. झालं सबस्ट्रॅक्शन. आता काय पुढचं पाहूया, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. हे काय आहे, ए वन वन, हे ए वन टू, ए वन थ्री, हे ए टू वन, हे ए टू टू, हे ए टू थ्री, हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, म्हणजे इथे कसं करायचं, आर वन सी वन फर्स्ट रो सेकंड कॉलम, आर वन सी टू सेकंड रो फर्स्ट कॉलम, आर टू सी वन आर टू सी टू. ओके पहा स्टुडंट, आत्ता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करतो आहे ना, आणि काय करतो आहे आपण, इकडे करते हे पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रोमध्ये ए वन वन काय आहे, वन, वन इंटू टू प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम टू इंटू वन, म्हणजे एनी एकदा हे बघा हे कसं येईल, एनी एकदा याच्याबरोबर, यानी याच्याबरोबर. ओके, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधले सगळे मेंबर घ्यायचे, वन इंटू टू, टू इंटू प्लस टू इंटू वन प्लस थ्री इंटू सिक्स, हे झालं आर वन सी वन. आता काय बघतो आहे, आर वन सी टू, आर वन काय आहे, आर वन काय आहे, वन, वन इंटू थ्री, वन इंटू वन इंटू थ्री प्लस वन इंटू झिरो प्लस थ्री इंटू फोर, हे काय झालं आर वन सी टू. आता काय आर टू सी वन. आता सेकंड रो घ्या आणि फर्स्ट कॉलम घ्या, सेवन इंटू टू प्लस
फोर इंटू वन प्लस फाइव इंटू सिक्स हे काय झालं आर टू सी वन. आता नेक्स्ट सेवन इंटू थ्री प्लस फोर इंटू झिरो प्लस फाइव इंटू फोर हे काय झालं आर टू सी टू. यूज कॅल्क्युलेटर. वन इंटू टू टू, टू प्लस टू, थ्री इंटू सिक्स एटीन, वन इंटू थ्री थ्री थ्री, वन इंटू झिरो झिरो, थ्री इंटू फोर ट्वेल्व, सेवन इंटू टू फोर्टीन प्लस फोर इंटू वन फोर प्लस फाइव इंटू सिक्स थर्टी. ओके सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन, फोर इंटू झिरो झिरो प्लस फाइव इंटू फोर ट्वेंटी. आलं नेक्स्ट पहा. मी पण तुमच्याच बरोबर कॅल्क्युलेशन करते आहे, मलाही काही माहिती नाही आहे ॲन्सर काय येणार आहे, फक्त करत चालले, प्रोसिजर फॉलो करते आणि करत चालले. या सगळ्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन इझी आहे, मल्टिप्लिकेशन थोडं लेंदी आणि किचकट आहे. तर नीट लक्ष द्या, बघा कसं केलं आहे मी. काहीच नाही, हा फंडा लक्षात ठेवा. आर वन सी वन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आर वन सी टू फर्स्ट रो सेकंड कॉलम, अगेन आर टू सी वन सेकंड रो फर्स्ट कॉलम, आर टू सी टू सेकंड रो सेकंड कॉलम, देन टू प्लस टू फोर, फोर प्लस एटीन ट्वेंटी टू, ट्वेल्व प्लस थ्री फिफ्टीन, फोर फोर्टीन प्लस फोर एटीन, एटीन प्लस थर्टी फोर्टी एट, ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी फोर्टी वन. झालं, मिळालं ॲन्सर. हेच ॲन्सर होतं ना. आणि हे मी आत्ता फक्त काय इंट्रो चालू आहे आपलं, न्युमेरिकलमध्ये परत अजून एकदा व्यवस्थित सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ तरी व्यवस्थित नीट पहा इथपर्यंत. टाईप्स ऑफ मॅट्रिक्स पळून पाहिले तरी चालेल, पण हे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे बेसिक आहे, हे नीट पहा. ओके चला तर जाऊया पुढच्या टॉपिककडे. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आर इंजिनिअरिंग अकॅडमी. चला तर मग आपण पाहतो मॅट्रायसेसचा पुढचा पार्ट. काल मी तुम्हाला काय शिकवलं होतं, टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस आणि मल्टिप्लिकेशन. आज त्याच बेसवरती आपण नेक्स्ट पार्ट बघतो आहे, जो एक्झामला विचारला जातो. कालचा पार्ट एक्झामला थेरी पार्ट विचारला जात नाही, तर हे जे काय मी सम घेते ते एक्झामला डेफिनेटली विचारले जातात. ओके तर पहा, फर्स्ट काय आहे, एक्झाम्पल वन, इफ ए इज इक्वल टू, इफ ए इज इक्वल टू 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 थ्री फोर सेवन अँड बी इज इक्वल टू वन थ्री फोर सिक्स, फाइंड थ्री ए मायनस टू बी. हे किती मार्क्सला येतं स्टुडंट, टू मार्क्सला येतं. ओके तर पहा, टू मार्क्सला क्वेश्चन विचारलेला आहे, थ्री ए मायनस टू बी काय करून घ्यायचं आहे. थ्री ए मायनस टू बी दिलं आहे ना तुम्हाला, फाइंड थ्री ए मायनस टू बी. तर काय करून घ्यायचं आहे, एला थ्रीने मल्टिप्लाय करायचं आणि बीला, एला थ्रीनी आणि बीला टूनी मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग बघा मी काय केलं, इज इक्वल टू थ्री, एची व्हॅल्यू काय होती टू थ्री फोर सेवन मायनस टू इंटू बीची व्हॅल्यू काय होती आता बघा, ह्या थ्रीनी आतमध्ये प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचे, थ्री इंटू टू, थ्री इंटू थ्री, थ्री इंटू फोर आणि थ्री इंटू सेवन, थ्री इंटू टू सिक्स, थ्री इंटू थ्री नाईन, थ्री इंटू फोर ट्वेल्व, थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन मायनस सेम लाईक टूनी टू इंटू वन टू, टू इंटू थ्री सिक्स, टू इंटू फोर एट, टू इंटू सिक्स ट्वेल्व, राईट. आता फक्त काय करायचं, ह्या दोघांचं मायनस, सिक्स मायनस टू म्हणजे हे सिक्स, या टू बरोबर हे नाईन, या सिक्स बरोबर नाईन मायनस सिक्स, ट्वेल्व मायनस एट, ट्वेल्व मायनस एट, ट्वेंटी वन मायनस ट्वेल्व. यूज कॅल्क्युलेटर, याला कॅल्क्युलेटरची गरजही नाही, तोंडी पण तुम्ही करू शकता. सिक्स मायनस टू फोर, नाईन मायनस सिक्स थ्री, ट्वेल्व मायनस एट
4. 21 minus 12, 9. Here is the answer. 4, 3, 4, 9. 2 marks. किती इजी होतं बघा. काय करायचं होतं फक्त? 3a minus 2b. A ला 3 नी मल्टीप्लाय करायचं, B ला 2 नी, आणि दोन मॅट्रायसेसचे फक्त मायनस करायचं. किती इझी होतं बघा, 2 मार्क्ससाठी. ओके, सेम असंच एक्झाम्पल तुम्ही करू शकता होमवर्कसाठी. सेम टू सेम काही डाऊट आला तर मला विचारा. आपल्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहेच 8380 क्लासचा, आणि आर इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप पण आहे, तिथे पण तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, सेम प्रॉब्लेम आहे, तुम्ही घ्या हा प्रॉब्लेम, होमवर्कला ट्राय करा. काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके, जायचं पुढे. आता अजून एक मी सॉल्व करून देते सेम त्या टाईपचा. बघा काय दिलं आहे तुम्हाला, ए इज इक्वल टू 2345 अँड बी इज इक्वल टू 3719. फाईंड 2a प्लस 3b, म्हणजे एला 2 नी आणि बीला 3 नी मल्टीप्लाय करा. बघा, 2 into 2 4, 2 into 3 6, 2 into 4 8, 2 into 5 10, प्लस 3 into 3 9, 3 into 7 21, 3 into 1 3, 3 into 9 27. मी या दोघांची ॲडिशन करा. फोर प्लस 9, 6 प्लस 21, 8 प्लस 3, 10 प्लस 27. फोर प्लस 9, 13. 21 प्लस 7, 21 प्लस 27. 8 प्लस 3, 11. 10 प्लस 27, 37. आलं आन्सर, पहा आन्सर आलं आहे. 2 मार्क्ससाठी होतो स्टुडंट, खूप इझी. तुम्ही ट्राय करा घरी एकदा न बघता. हे बघा, मी जे काही सांगते ते व्यवस्थित सॉल्व करा. तुम्ही कॅल्क्युलेटरचं हेल्प घ्या किंवा मनाने करा, पण कट टू कट हे तुम्ही सॉल्व करा. हेच येते एक्झामला, याच्या बाहेरचं काही येत नाही आहे. सो जे काही सम मी देते आहे ते तुम्ही व्यवस्थित नीट करा, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, चला तर जाऊया आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे. काय आहे, इफ व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू काय आलं पाहिजे, बी प्लस ए. बघा, बी प्लस ए यायला पाहिजे, बाकी काही नाही. म्हणजे बघा, आता ए प्लस बी इज इक्वल टू काय करणार आपण, 3 1 0 2 -1 4 अँड बी इज थ्री मायनस वन. टू मायनस वन प्लस थ्री.
थ्री मैनस वन टू, टू माइनस वन वन, वन प्लस थ्री फोर, माइनस वन प्लस टू वन, राइट, जीरो प्लस फोर फोर, फोर प्लस फोर एट, हलो टू फोर एट, अरे काहीतरी चुकलं आहे, फोर मायनस टू आहे इथे, फोर प्लस मायनस टू टू येतो, बरोबर। आता सेम ए प्लस बी जसं आलं तसंच आपल्याला काय काढायचं आहे, बी प्लस ए, खूप इझी आहे स्टुडंट, लक्ष द्या नीट। ए प्लस बी आलं, आता काय काढायचं आहे, बी प्लस ए, पाहूया बी काय आहे, मायनस वन थ्री फोर, मायनस वन टू टू, प्लस काय बघतो आपण, बी प्लस ए। तर पाच स्टुडंट, ए प्लस बी आलेलं आहे आपलं, आता आपण काय पाहणार आहे, बी प्लस ए, बी प्लस ए काय, बी काय बघा, मायनस वन थ्री फोर, मायनस वन टू मायनस टू, राईट, आणि एची व्हॅल्यू बघायची काय, एची ए आहे थ्री वन झिरो टू मायनस वन फोर, राईट। आता फक्त हे करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, मायनस वन प्लस थ्री, मायनस वन प्लस टू, सेम लाईक प्रिव्हियस, थ्री प्लस वन टू प्लस मायनस वन, फोर प्लस झिरो मायनस टू प्लस फोर, ओके, पाहू करून काय होतं आहे, मायनस वन प्लस थ्री टू येणार मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, मायनस वन प्लस टू वन, थ्री प्लस वन फोर, टू प्लस मायनस वन वन, फोर प्लस झिरो फोर, मायनस टू प्लस फोर टू, आलं, बघा झालं की नाही व्हेरीफाय, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, म्हणजे दोघांचे ॲन्सर काय यायला पाहिजे होते, सेम यायला पाहिजे होते। इथं पण काय आहे, टू फोर फोर वन वन टू, इथे पण काय, टू फोर फोर वन वन टू। आता याच्या जागी तुम्हाला असं पण येऊ शकतं एक्झाममध्ये, ए मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए, मग घाबरून जायचं का नाही, फक्त काय करायचं आहे, सेम सिस्टीम, फक्त इथे प्लसच्या जागी काय करायचं, मायनस, हे चेंज होणार आहे फक्त, सेम होतं टू मार्क्ससाठी। स्टुडंट बघा, तुम्ही व्यवस्थित करा, कॅल्क्युलेटरवर तुम्ही स्वतः करा, किंवा सध्या या प्रॉब्लेमला तर कॅल्क्युलेटरची गरजच लागणार नाही आहे, तर खूप इझी आहे, फक्त शांत डोक्याने जे काय दिलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्या अकॉर्डिंग करायचे, खूप इझी आहे, मॅट्रायसेस आहेच किती, फाईव्ह मार्कला। चला तर मग जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे, ओके, चला पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया।